है, तरी श्री संत नळदाराय देवस्थान श्री क्षेत्र पिंपळनेर अतिशय सुंदर पारनेर तालुक्यामध्ये संत सम्राट असे असणारे निळोबाराय, ज्या निळोबारायांनी 41 दिवस जगद्गुरु तुकोबारायांसाठी उपोषण केले। देव प्रत्यक्ष भगवंत भेटीला आले तरीही निळोबारायांनी सांगितलं की बाबा का आला ती पार्थिव्या वाचून, अरे देवा तुला कोणी बोलवलं, तू कशाला आलाय ते, तरी तसे धावा तुकोयास। म्हणून असे असणारे आमच्या वारकरी संप्रदायाचे आदरणीय संत सम्राट निळोबाराय आज त्यांच्या वशाने पारण झालेल्या भूमीमध्ये अतिशय सुंदर असा आज वारकरी संप्रदायाचा मेळा भरलेला आहे। आणि त्या मेळ्यामध्ये सर्व संत मायबाप लहान थोर यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सकळासी येते आहे अधिकार कलियोगी उद्धार हरीच्या नामे। म्हणून आपण सर्व संत मायबाप इथं उपस्थित आहात म्हणून सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होते। त्याचप्रमाणे काय द्यावे याची हवे उत्तर आई ठेवी तो हा पायी जीव थोडा। म्हणून आज अतिशय सुंदर पारनेर तालुक्यामध्ये जो वारकरी संप्रदायाचा मेळावा भरलेला आहे, तर सर्व पारनेर तालुक्यातील जेवढे वारकरी भक्त आहे सर्व वारकरी बंधू भगिनींच्या चरणी मी नतमस्तक। त्याचप्रमाणे आमच्या नगर जिल्ह्यातील सर्व वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष उपाध्यक्ष मीनुना दादा असतील, त्यांनी मला आमंत्रित केलं आणि आज तुमच्या सर्व संत मायबापांच्या दर्शनाचा योग आला। म्हणून उदयने भाग्य आता अवधी चिंता वाढली। त्याचप्रमाणे राष्ट्रीय वारकरी परिषदचे सन्माननीय आमच्या गुरुच्या स्थानी असणारे आदरणीय आमचे तुंतुणे बाबा मारुती बाबा तुंतुणे, त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे भूषण असणारे भागवताचार्य हरिभक्त पराय डॉक्टर विकासूनंदजी महाराज मिसाळ बाबांचाही खूप दिवसापासून मी दर्शनाचा योग यावा, त्याचप्रमाणे दोन्ही महान संत आहे आमच्या वारकरी संप्रदायाच्या महान युवती आहे आणि त्या युवतींचा आज दर्शनाचा माझ्यासारख्या पामराला लेकराला योग आला मी माझं परमभाग्य समजते। त्याचप्रमाणे आज वेळ खूप झालेला आहे आणि म्हणतात ना पोटी भूक काय बोलायचे सुख, म्हणून सर्वांना आज सकाळी आम्ही सुद्धा खूप सकाळी लवकर निघलो, प्रत्येकाच्या पोटामध्ये भूक लागली, परंतु आज एकादशी आहे आणि खरंच एकादशी घडल्यासारखा आज काहीतरी दोन नामघोष, त्याचप्रमाणे काहीतरी आपण कार्य संघटना म्हणजे काय आणि संघटनेचं कार्य काय आणि संघटना का असावी, तर याच्यासाठी दोन शब्द महत्वाचे आहे। अरे बाबा आपण संघटना का करतो, आपण संघटित का होत असतो, तर आज काळाची गरज आहे। आता नेहमी म्हणत असता वारकरी संप्रदायाचं जर कोणी महाराजांनी जर कधी आवाज उठवला तर बाकीचे लोक लगेच जाणण्याचा प्रयत्न करतात की म्हणतात की बाबा तुम्ही वारकरी आहात ना, पूर्वी वारकरी संत मायबापाने आवाज उठवला नाही मग तुम्ही कशाला बोलता। अरे बाबा आता कलियुग आहे आणि त्यावेळेस सतयुग म्हणजे म्हणावं लागेल बरं का, कलियुगच होत तेव्हा, पण आजच्या परिस्थितीला सर म्हणावं लागेल की तेव्हा जेव्हा संत जगद्गुरु तुकोबाराय होते निळोबाराय होते माझी जगाची माई ज्ञानोबाराय होते नामदेवराय होते, तर त्यावेळेस नक्कीच माणुसकी जिवंत होती, पण आता माणुसकी मेलेली आहे। आज वारकरी म्हणजे काय, जर कीर्तनाला कीर्तन करायला बोलवलं फक्त कीर्तन म्हणून बोलवता पण त्याच्याकडे वारकरी म्हणून बघितलं जात नाही। आणि दुसरी अडचण ती अशी आहे की वारकरी संप्रदाय नेहमी अन्याय विरुद्ध आवाज उठवतो, कारण आम्हाला करणे ह्याची काम म्हणजे कोणतं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, म्हणून आम्ही पाखंडी रूपी ज्यांचे पाखंडी विचार आहे त्या विचारांचं खंडन करून सत मार्गाला लावणारे संत मायबाप, तर त्या संत मायबापांनी मार्ग दाबून गेले आधी ज्या संतांनी मार्ग दावला त्या मार्गाने आम्ही चाललो आणि त्या मार्गाने जड जड जीवांना उधळून येण्यासाठी आम्ही उपदेश करतो, परंतु आम्ही आमच्या पदरचं काही देत नाही। परंतु आजकाल जे विरोधी लोक आहेत
नाशिवंत नाट्यपुतीच आहे. ते लोक आम्हाला म्हणत असतात की वारकरी संप्रदायाचा काय नाती लागला. अरे बाबांना वारकरी संप्रदायाच्या तुम्ही नाती नाही लागला, तुम्ही भरपूर वर पोहोचला. पण आज कोरोनाने तुम्हाला जागा दाखवली की तुमची जागा कुठे, बरोबर की नाही. तरीही लोक सावध होती नाही, तरी लोक का तर वारकरी संप्रदायांना का फुटतो. तर वारकरी संप्रदाय सर्वात अगोदर आजही लोक म्हणतात की बाबा बाबासाहेब आंबेडकर यांनी काही आचारसंहिताच हे केलं असेल. अरे बाबांना पण सर्वात अगोदर आमच्या संत मायबापांनी जातीयता नष्ट केली, अन्नप्रदा नष्ट केली. सर्वात अगोदर आमच्या संत मायबापांनी सर्वांना एकत्र केलं, सर्वांना भक्ती मार्गाला आलं. आई वडील कोण आहे, बहीण भाऊ सगळ्यांना एकत्र आणला. अरे बाबांना आपल्याला जी ज्ञानदृष्टी हरवली ती दृष्टी आणून देण्याचं काम आमच्या संतांनी केलं. पण लोक काय म्हणतात की संतांनी वाटुळ केलं, बरोबर की नाही. याच कारण आहे जे अज्ञान रूप आपलं आहे ते अज्ञान रूप आपल्याला सत्यता स्वीकारून देत नाही. म्हणून बाबांना सावध व्हा, आणि सावध होऊन काय करा तर धर्माचं पालन करा. कारण आपला धर्म आपल्याला काय करतो तर जीवन जगवायला शिकवत असतो. परंतु आपण सावधही होत नाही आणि आपल्या धर्माचं पालन करत नाही. अरे बाबांना वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतं. कोणत्याही धर्मात बघा तुम्ही, कधी मुसलमान धर्म असेल, ख्रिश्चन धर्म असेल, अरे बाबांना कधी आपल्या गुरुविषयी जे आपले मेन असतात त्यांच्याविषयी कधीही धर्माचा अप्रचार करताना दिसणार नाही. मुसलमानाचा जर कपडे घेऊन विकायला भांडी घेऊन जर आपल्या गावाशी आला, जर त्यांचा टाइमिंग झाला ना, तर त्यावेळेस आहे त्या अवस्थेमध्ये तो भांडे बाजूला ठेवतो, हात जोडतो, नमस्कार पाडतो. लाज वाटण्यासारखी आज आपल्या महाराष्ट्रामध्ये हिंदू धर्माला कलंक लागण्यासारखी गोष्ट घडते. आज आपल्या संप्रदायावर आपल्या संतांना विटंबना करतात. आता मध्ये एक व्हिडिओ व्हायरल केला होता. अरे बाबांना पिक्चरच्या हिरो हिरोईनचा व्हिडिओ आणि माझ्या दैवताचं, माझ्या विठ्ठल रुक्मिणींचं, माझ्या संतांनी अभंग बनवला, त्या ज्ञानोबा रायणी जे अभंग बनवला, माझ्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं, त्या अभंगाच्या हिरो हिरोईनच्या व्हिडिओला लावला. सुंदर ते भान उभा विठ्ठलरी आणि हिरो हिरोईन इकडे बघतोय, तिचा चेहऱ्याकडे हात फिरत आहे. अरे एवढी गलिच्छ अवस्था माझ्या महाराष्ट्रामध्ये. अरे ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी सारखा राजा जन्माला, ज्या महाराष्ट्रामध्ये आई जिजाऊ सारखी माय जन्माली आणि तिने महाराष्ट्र घडवला. हिंदू धर्माचं पालन करणारा, हिंदू धर्माचं रक्षण करणारा धर्मवीर आपल्या समोरही राजा जन्माला लाव. आणि त्या महाराष्ट्रामध्ये अशी पिल्लावर जन्माला आली तर ती पिल्लावर आपल्या देवतांची विकंबना करते. लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून सर्वांनी एकत्रित आलं पाहिजे आणि नक्कीच नाही काही करता आलं, फक्त एवढं करा आपणही हिता जो असेल जगता धन्य माझ्या पिता तयार. म्हणून फक्त जाता आता दोनच शब्द सांगेल, एवढंच पालन करा की फक्त सांगेल त्यांच्या आई वडील बाना जर तुम्हाला नाही भक्ती करता आली तरी चालेल. पण देव देश धर्म काय आहे आणि संत ग्रंथ काय आहे आपल्या लेखांना समजून द्या, बाकी काही करू नका. म्हणून जास्त वेळ घेत नाही, बोलायला खूप आहे, परंतु जर काही चुकून बोलले असेल तर आपली लेख म्हणून पदरात घ्या. चालू की मंजुळे बोलत असते वाणी शिकमिता धनी वेगळाची. म्हणून जे काही दोन शब्द बोलले ते सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. बाबांनाही बोलायचं आहे आणि वेळही फार कमी आहे. कुंडली करदारी विठ्ठल मी ताईंच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो. अगदी दोन तीन प्रमुख भाषणं होतील, त्यानंतर आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष बोलतील. मी या ठिकाणी हरिभक्त परायण गौरवसिंह महाराज येळगाळे राहता तालुका यांना नियुक्त केले की आपण आपल्या मनोगत एकदम 5-10 मिनिटांमध्ये मांडायचे. त्यानंतर हरिभक्त परायण विनोद महाराज विखे पाटील आपण या ठिकाणी आपल्या